जिल्हा परिषदेच्या वतीने 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आहार म्हणून साजरा करत असताना बालमाता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या पोषणात चक्क आळ्या जाळ्या निघाल्याचा प्रकार तालुक्यातील तेर येथील अंगणवाडीत घडला आहे. किमान राष्ट्रीय पोषण मासिकात तरी चांगला पोषण आहार मिळेल ही अपेक्षा असताना जिल्ह्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या तेर येथील अंगणवाड्यांसाठी तुळजाभवानी महिला बचत गटामार्फत पुरवठा होत असलेल्या पोषण आहारात आळ्या जाळ्या आढळल्या आहेत. याबाबत पालकांनी तक्रार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी पालक, पत्रकार आणि स्थानिक पुढाऱ्यांच्या उपस्थित पंचनामा केला. मध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिला जातोय असे आढळले किंवा तक्रार आहेत पालकांच्या, आपण काय करावे त्याविषयी? संबंधित आहाराचं आपण दर्शन बघितलं असतं, त्याच्यामध्ये जाळी सापडलेली आहे त्या लाभार्थ्यांच्या याच्यामध्ये, तर त्याचं आव्हान वरिष्ठ करायला आपल्या स्तरावर काय कारवाई करताय? संबंधित बचत गटाला आपण नोटीस देणार आहोत. कधीपर्यंत? लगेच देणार, आता 3 दिवस काढल्या सुट्टी असल्यामुळे आजच देऊन टाकू आपण. अशा तक्रारी अनेक वेळा प्राप्त झाल्या होत्या, काय कारवाई झाली का त्याच्याबद्दल? त्या संबंधित बचत गटाचा जी पोषण आहार आहे त्याची तपासणी प्रयोगशाळेत झालेली आहे का? त्याचा अहवाल आलेला आहे का? अहवाल योग्य असताना असं पोषण आहार मिळतोय, मग त्याच्यावर कंट्रोल कुणाच नाही का? अंगणवाडीमध्ये त्या संबंधित लाभार्थ्यांच्या बाकीचे अहवाल कुठे पडले असतात ते चांगले आहे. त्याच्यामध्ये जाळी वगैरे आढळल्या पंचनामा आहे का? इतर जे स्टॉक आहे त्याच्यामध्ये सोशल मीडियात सदर प्रकरणी व्हिडिओ व्हायरल झाले असताना याची संबंधितांना माहिती नव्हती हे विशेष. पोषण आहाराबाबत तक्रारी असताना महिला आणि बालविकास विभाग कोणाच्या दबावाने की चिरीमिरीवर कार्यवाही करत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला असून बालक आणि मातांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित बचत गट अधिकाऱ्यांवर काय कार्यवाही होणार याकडे लक्ष लागले आहे. अनंत साखरे, MCN News, उस्मानाबाद.